हाम्रो मैडम चाहिँ सरले अनि सेकल्ड है के झाले के मु आता या सुट्ट्यामध्ये
या पूर्ण पुस्तिकेचं वाचन करायचं, पूर्ण पुस्तिकेचं एक शब्द ना शब्द वाचन झालेलं झालं पाहिजे. आमने मॅडमनी खूप मेहनत घेऊन, सरांनी मेहनत घेऊन ही पुस्तिका तुमच्यासाठी खास निर्माण केलेली आहे की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. विशेषतः त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानाचा विकास झाला पाहिजे. या माझ्या पुस्तिका या पुस्तकावर आधारित आहे आणि मी पाहिलो तर एकदम अतिशय सुंदर चित्रासहित स्वाध्याय पुस्तक माहिती. या माहितीचा उपयोग आपल्या या वर्षामध्ये बसा भेंबडे सर बसा मध्ये आपल्याला होणार आहे. आणि म्हणून प्रत्येकानं न विसरता जरी दिपोळीचा सण असला जरी आनंदाचा सण असला तरी आपण या पुस्तिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण हा आपला अभ्यास म्हणून आपण वाचायचं आहे आणि जास्तीत जास्त बऱ्याचशा स्वाध्याय पुस्तिका इथे उरलेल्या आहेत. मामा तुम्हाला देतीलच. आजपासून तुम्हाला दिपोळीच्या सुट्ट्या लागलेल्या असून सुद्धा तुम्ही इथे आलेल्या आहात आणि राहिलेल्या मुलांना सुद्धा या स्वाध्याय पुस्तिका तुम्ही ओळख करा. प्रत्येक विद्यार्थ्यांना या स्वाध्याय पुस्तिकेचा नक्की फायदा होईल. आदरणीय बेंबडे सरांचं मी खूप धन्यवाद मानतो की विद्यार्थ्यासाठी हा एक चांगला उपक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांना तुम्हाला त्याचा फायदा होईल. जास्ती वेळ न घेता आम्हालाही ते बेंबडे सरांनी स्वप्नी बोलवलं आणि आमचा सन्मान केला. आमचे दोन सन्मान नक्कीच आपल्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो आणि सांगतो. जय हिंद जय हिंद. यानंतर आमचे मित्र श्री कापसे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकीवाड हे आपल्याला माझ्या सरांना विनंती करतो की आम्हाला माझ्या शाळा त्या शाळेमध्ये आज तुम्हा सर्वांना स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या सर्व शाळेचे मुख्य प्रवक्ता केंद्र प्रमुख श्री कोकुळवार सर जिल्हा गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री मित्र पानवजी कोगळवार श्री कसुरे सर बेंबडे सर मित्र मंडारे सर आणि सोबत आमने मॅडम. आज म्हणजे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे दिपोळे काय आता दिपोळे तसं दिपोळ आपण वाटतो शाळा सुरू असते आपली आपण काय म्हणतो असतो सर दिवाळीच्या सुट्ट्या कधी काय म्हणलो असतो आपण मग आता तुम्ही शाळेत आल्यावर सरला काय विचारल्या सर शाळा पावा सुरू आहे बरोबर आहे की नाही दूर दूर बसायचं नाकाला बांधायचं हात धुवायचे आहे की नाही मग यायच्या म्हणजे आपली शाळा खोळंबली तेव्हा 7-8 महिने झालाय तुम्ही आपोआपच पास झाली पुढच्या वर्गामध्ये दुसरी तारखी पहिली तारखी मग आता हे करत असताना शिक्षण आपलं बुद्धी वर्गात मॅडम शिकवायच्या रंगवायचं सगळं बंद झालं मग ते करण्यासाठी ना मॅडमनी सरांनी तुमच्यासाठी दिवस तसं आता सुट्ट्या आता दिवाळी कसं म्हणून काहीतरी घ्यावं लागणार लिहिताना आपल्याला मग त्या उद्देशानं आपल्याला हा की छोटे छोटे पुस्तकं अतिशय सुंदर मी बऱ्याच ठिकाणी वाटत करणे पण अशी स्वाध्याय पुस्तिकेने अशा प्रकारची एक बॉन्डिंग केलेली सुंदर अशा प्रकारची स्वाध्याय पुस्तिका लिहिलेली आणि मला आनंद वाटते की वाटप केल्याबरोबर ती म्हणजे स्वाध्याय स्व म्हणजे स्वतः अध्याय स्वतः अध्ययन करणे त्याच्यामध्ये कोणालाही विचारायचं नाही लक्षात आलं आपण जे पुस्तक पाहिजे आपल्या जे पुस्तक दिले तुम्हाला घरी त्या पुस्तकातलं त्याच्यामध्ये सगळं आहे बरोबर आहे की पेन्सिल न सोडवायचं कशाने सोडवायचं पेन्सिलचा वापर करायचा सोडवायला पेन न करायचं नाही खडावर रेषा वाढायच्या नाहीत घरी आपल्याला हा लेकर असतील त्यांच्या हातामध्ये जाऊ द्यायची नाही ते काय करेल मग नाही तर म्हणून टाकेल त्यासाठी दिवाळीला खाऊ खाताना सुरसुरे फुलदार उडताना फटाकडे उडताना जपून उडवायचे काय करायचं जपून उडवायचं जेणेकरून आपल्या अंगाला फासणार नाही पूर्ण आम्ही बरोबर आहे खाऊ खायचे रडव आता गोडधोड आपले लाडू करायचे होतात ना बुंदीचे लाडू हे ते खात खातात या स्वाध्याय पुस्तिका सोडवायच्या शाळा सुरू झाल्यानंतर आपले मॅडम सर आले साधल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्यामधून तपासून घ्यायच्या आणि चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करायची सर्वांना दिवस दिपोळी करायची शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द
Kalau disuruh, kata-kata itu.